नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत. अहमदनगर जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण देखील श्रीगोंदा तालुक्यात वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे श्रीगोंदा तालुक्यात 5 मेपासून 14 मेपर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती श्रीगोंदाचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या परिस्थितीत श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात 1000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्यासोबत चर्चा केली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 10 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यासंदर्भात एकमताने चर्चा झाल्याने सर्व ग्रामपंचायतींनी जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव केला. प्रशासनाकडून जनता कर्फ्यू संदर्भातील गाईडलाईन जारी केल्या असून 5 मेपासून 10 दिवस जनता कर्फ्यू लागणार आहे. जनता कर्फ्यूच्या काळात 11 वाजेपर्यंत किराणा व भाजी विक्रीसाठी होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. तर अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट असलेले मेडिकल, हॉस्पिटल, दूध संकलन, पाणी, पेट्रोल पंप इत्यादी गोष्टी सुरू राहणार आहेत. गाईडलाईन्स आज जारी केल्या तरी उद्यापासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल. कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी या गाईडलाईन्सचं पालन करून तालुक्यातील जनतेने सहकार्य करावं, असं आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी केलं. श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना पेशंटची वाढती आकडेवारी पाहता आम्ही आज सर्व ग्रामपंचायत सदस्यांची, सरपंचांची, ग्रामसेवकांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्व गावांमधली परिस्थिती पाहता, त्या परिस्थितीचा आढावा घेता सर्व सरपंचांनी जे आहे ते गावामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्याबद्दल ठराव पास केले. त्या ठरावाची कॉपी आमच्याकडे दिली, तर त्यानुसार आम्ही सर्वांनी मिळून सार्वत्रिकरित्या जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्रीगोंदा तालुक्यामध्ये बुधवारपासून म्हणजे परवा दिवशीपासून 10 दिवस, पुढचे 10 दिवस म्हणजे 5 तारीख ते 14 तारीख या 10 दिवसांच्या काळामध्ये जनता कर्फ्यू असणार आहे. या कालावधीमध्ये फक्त हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध संकलन आणि पिण्याचे पाणी या 4 गोष्टी अलाउड राहतील. बाकी शहरामध्ये जे आहे ते सर्व किराणाचे दुकानं असतील, अत्यावश्यक सेवांची दुकानं असतील, ती बंद करण्यात आली आहेत. परंतु होम डिलिव्हरी जी आहे ती नागरिकांसाठी खुली राहणार आहे. होम डिलिव्हरीमध्ये किराणा असोसिएशनशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी त्यांची दुकानदारांची नावं आणि नंबर जे आहेत ते आमच्याकडे दिलेले आहेत. हे नंबर पब्लिश केले जातील आणि या नंबरवर फोन करून नागरिकांनी त्यांना जो किराणा लागतो आहे तो व्हॉट्सॲपवर त्यांच्याकडे मागवायचा आहे, ती लिस्ट मागवायची आहे आणि त्यांचे जे डिलिव्हरी बॉय आहेत ते घरोघर जाऊन डिलिव्हरी देतील. तर सर्वांनी अतिशय कडकपणे हे 10 दिवस लॉकडाऊनचे पाळायचे आहेत. तर कोरोनाची आपली आकडेवारी पाहिली तर कालच्या दिवसामध्ये 347 एवढे पेशंट जे आहेत एका दिवसामध्ये पॉझिटिव्ह आढळून आले होते. ही आकडेवारी अतिशय गंभीर स्थितीची नोंद घ्यायला भाग पडणारी आहे. त्यानुसार सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, सर्वांनी एकमताने जनता कर्फ्यूसाठी मान्यता दिली. त्यानुसार हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. उद्याचा दिवस जे आहे नागरिकांनी जे आहे ते आपल्या कुटुंबाला पुढचे 8-10 दिवस पुरेल एवढा किराणा जो आहे तो भरून घ्यायचा आहे आणि बुधवारपासून या प्रक्रियेमध्ये सामील व्हायचं आहे. सर्वांनी घरातच राहायचं आहे, कुणीही बाहेर पडू नका विनाकारण. प्रशासनाला कारवाई करायला भाग पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या तालुक्याची जी परिस्थिती आहे ती हाताबाहेर जाणार नाही याबद्दल सर्व नागरिकांनी जे आहे ते काळजी केली पाहिजे आणि आपलं आचरण त्या पद्धतीने ठेवलं पाहिजे. गेल्या वर्षीची परिस्थिती जर पाहिली तर गेल्या वर्षी कधीही 347 एवढा मोठा आकडा आपला महिनाभरामध्ये सुद्धा एवढे पॉझिटिव्ह पेशंट आढळून येत नव्हते. परंतु यावर्षी जे आहे एकेका दिवसाला 300 वर पेशंट आढळून येत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनचं गंभीर आणि काटेकोरपणे पालन करायचं आहे असं मी सर्व श्रीगोंदा शहरवासियांना तसेच तालुकावासियांना आवाहन करतो. पेट्रोल पंपाचे जे नियम आहेत यापूर्वीचे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या पद्धतीने आदेश केलेला आहे त्या पद्धतीने चालू राहतील.
सकाळी 7 ते 11 वेळा या वेळेमध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी पाठीमागे अत्यावश्यक सेवासुद्धा चालू ठेवल्या होत्या, परंतु तरीसुद्धा करोनाची परिस्थिती जी आहे ती कंट्रोलमध्ये येत नाही, त्यामुळे जे आहे ते जनता कर्फ्यूचा निर्णय आपल्या तालुक्यातून घेतलेला आहे. प्रतिनिधी सर्जेराव साळवे, DNA मराठी. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.